नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जसा परिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया करतो त्याच पद्धतीने आपण कर्णी संख्यांची बेरीज गुणाकार भागाकार आणि वजाबाकी कशी करायची ते या ठिकाणी बघूया। सजातीय कर्णीवरील क्रिया, आता सजातीय कर्णी म्हणजे ज्या कर्णीची कोटी समान असते, हे बघा या ठिकाणी या कर्णीची कोटी 2 आहे, याची 2 आहे, याची 2 आहे। या पद्धतीने ज्या कर्णीची कोटी समान असते त्या कर्णींना म्हणतात सजातीय कर्णी। तर अशा सजातीय कर्णींवरील बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार कसे करायचे ते आपण आता बघूया। बघा या ठिकाणी पहिले उदाहरण दिले वर्गमूळ 50 वजा वर्गमूळ 98 अधिक वर्गमूळ 162। आता या ठिकाणी आपण हे वर्गमूळ घेऊन त्याची कोण आपण अशी केली 50 म्हणजे 25 × 50 25 वर्गमूळ निघत म्हणून आपण याची 25 × 50 अशी फोड केली। 10 × 50 आपण फोड करता आली असती परंतु 10 हा कशाचा वर्ग नाही म्हणून आपण 25 × 50 अशी फोड केली जेणेकरून आपल्याला 25 वर्गमूळ आपल्याला बाहेर मिळेल। वजा 198 ची फोड होईल 49 × 198 49 हा सुद्धा 7 वर्ग आहे म्हणजे 49 वर्ग म्हणून आपल्याला बाहेर लिहिता येईल अधिक 162 म्हणजे 81 × 2 81 × 2 पण 81 वर्ग म्हणून आपल्याला काढता येतं म्हणून आपण त्याची कोड 81 × 162 अशी केली। आता बघा या ठिकाणी 25 वर्गमूळ आलं 5 वर्गमूळ राहिले 2 वजा 49 वर्गमूळ आलं 7 बाहेर वर्गमूळ 2 राहिले अधिक 81 वर्गमूळ 9 वर्गमूळ राहिले 2। आता बघा या ठिकाणी कर्णीची संख्या किंवा वर्गमूळ 2 म्हणून किती ठिकाणी सारखे आहे मग आपण या कंसाच्या बाहेर वर्गमूळ 2 सामायिक घेतले कॉमन घेतले। आता या ठिकाणी काय काय आहे बघा 5 वजा वर्गमूळ वजा 7 अधिक 9 आता यांची बेरीज आली बघा 5 वजा 7 म्हणजे वजा 2 वजा 2 अधिक 9 म्हणजे 7 वर्गमूळ 2 ही आली या कर्णी संख्यांची बेरीज। आता आपण बघूया त्यांचा गुणाकार कसा करायचा। बघा या ठिकाणी सुद्धा या दोघी कर्णींची कोटी सारखी आहे म्हणजे या ठिकाणी आता बघा या कर्णीच्या बाहेर जी संख्या आहे ती 3 आणि या कर्णीच्या बाहेर कुठली संख्या आहे म्हणजे 1 आहे असं आपण ते गृहीत धरतो। 3 आहे तर 3 आणि या दोघी कर्णीच्या संख्या ज्या आहेत त्या आपण एकाच कर्णीच्या चिन्हाखाली लिहू शकतो कारण त्यांची कोटी सारखी आहे 10 × 11 म्हणजे 3 वर्गमूळ 11 आणि 10 गुणाकार केला तर तो येतो 110 म्हणजे या पद्धतीने आपल्याला कर्णी संख्याचे गुणाकार करता येतो। त्यानंतर आपण आता भागाकार बघू। बघा वर्गमूळ 125 / वर्गमूळ 50 तुम्ही त्याची मांडणी अशी करू शकता 125 / वर्गमूळ 50। आता 125 या पद्धतीने काय केलं आपल्याला त्याची कोड करू 25 × 5 म्हणजे 125 आणि वर्गमूळ 50 ची कोड 25 × 2 50। आता पुन्हा हे 25 × 5 आलं वर्गमूळाच्या बाहेर आणि वर्गमूळ राहिले 5 त्याच पद्धतीने इथे सुद्धा 25 × 5 आलं वर्गमूळ राहिले 2 5 × 5 कट झाले इथे आहे वर्गमूळ 2 / वर्गमूळ 5 असं उत्तर लिहू शकतात किंवा या दोघीची कोटी सारखी आहे म्हणून आपण त्यांना एकाच कर्णीची ना करी वर्गमूळ 502 असंही लिहू शकतो। तर अशा पद्धतीने आपण सजातीय कर्णींवरील बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या क्रिया अगदी अतिशय सोप्या पद्धतीने करू।